देवापुढे रडल्याने नक्की काय होते? मित्रांनो, देवापुढे रडल्यानं नक्की काय होतं? तुम्हाला कधी हा अनुभव आला आहे का? फारच कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो. हा अनुभव म्हणजे देवाच्या पुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पाणवतात, अचानक हुंके सुरू होतात आणि काही लोक तर जोर जोराने रडायला सुरुवात करतात. अशी परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा आपल्याला समजतं की संपूर्ण जग मोहमाया आहे. सोबत असं काही वागतात जणू काही आपण खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा ते आपल्याला देत आहेत. आपण ज्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतो आणि तीच माणसं ज्यावेळी आपल्यासोबत संबंध तोडतात तेव्हा आपल्या लक्षात येते की ज्यांच्यासाठी आपण आपलं जीवन खर्च करत आहोत ते आपले नाहीत आणि ते लोक कधीच आपले नव्हते. आपला फक्त तो एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. मोहमायेच्या जाळ्यामध्ये आपण अडकलो गेलो आणि आपण आपल्याच माऊलीला आईला विसरलो, तिच्यापासून लांब गेलो. जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या समोर रडते तेव्हा ती व्यक्ती म्हणते की हे देवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवासमोर तुम्ही ज्यावेळी नतमस्तक होऊन रडता तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो. यावेळी कोणत्याही प्रकारची फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात. ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे. त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की तू बाळा रडू नकोस, तू माझाच आहेस, तू जे काही भोगत आहेस ते सर्व काही सहन कर, ही सर्व काही मोहमाया आहे, हे तुला समजलं आहे, ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे, हे तुला समजलं आहे, परंतु तू आता माझा आहेस त्यामुळे आता तू अजिबात काळजी करू नकोस. त्यामुळे जर तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार करणं बंद कर. मित्रांनो, ही जाणीव फारच कमी लोकांना होते आणि ज्या लोकांना या सगळ्याची जाणीव होते ते लोक खरोखर खूप नशीबवान असतात कारण हे लोक देवासोबत एकरूप झालेले असतात. मित्रांनो, हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते. तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातनं हळूवारपणे बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.